नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शरीराची प्रतिकार क्षमता वाढण्यासाठी तसेच विविध जीवन कार्य पार पाडण्यासाठी आपल्याला जीवनसत्वांची आवश्यकता असते। मग बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे जीवनसत्वे कोणत्या स्रोतातून मिळत असतात, तसंच त्यांचं कार्य नेमकं काय असतं, याचं वर्गीकरण आपण यामध्ये करणार आहोत। परंतु यापासून वेगवेगळी विकारसुद्धा होतात, त्या विकारांची सुद्धा माहिती आपण यामध्ये पाहणार आहे। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया। सर्वात अगोदरचं जीवनसत्व म्हणजे ए जीवनसत्व। या ए जीवनसत्वामुळे आपल्या डोळ्यांचं रक्षण होत असतं, त्वचेचं रक्षण होत असतं, आपली दात हाडे निरोगी राहत असतात। तर हे ए जीवनसत्व आपल्याला कुठून मिळतं? तर त्याचे मुख्य जे स्रोत आहेत ते आहेत गाजर, दूध, लोणी, गडद हिरव्या भाज्या, रताळे, गडद पिवळी फळे आणि भाज्या, यामधून आपल्याला ते मिळत असतं। त्याविषयी माहिती आपण चित्रामध्ये बघतो आहोतच। परंतु हे जर आपल्याला नाही मिळाले तरपासून वेगवेगळे विकार होत असतात, जसे की रातांधळेपणा, झिरोडर्मा। पुढचं जीवनसत्व आहे विद्यार्थी मित्रांनो B1। याचं महत्त्वाचं कार्य असं आहे की चेतातंतूंचे व हृदयाचे कार्य नीट होण्यास हे मदत करत असतात। मग ही जीवनसत्व आपल्याला कुठून मिळतात? तर ही जीवनसत्व आपल्याला दूध, मासे, मांस, तृणधान्य, कवच फळे आणि डाळी यापासून मिळत असतात व आपल्याला B1 जीवनसत्व देत असतात। या जीवनसत्वाचा अभाव झाल्यामुळे आपल्या शरीरात बेरीबेरी स्नायूंचा शक्ती B9 मध्ये शरीराची वाढ होणे हे महत्त्वाचं कार्य आपल्याला दिसून येतं। जीवनसत्व B9चं जे स्रोत आहेत विद्यार्थी मित्रांनो ते आहे गडद हिरव्या भाज्या, पपई, किवी इत्यादी। या जीवनसत्वामुळे जर अपूर्णता आपल्या शरीरात असली तर आपल्या शरीराची वाढ नीट होत नाही, त्यानंतर ॲनेमिया हा आजार होऊ शकतो, विसर पडणे, हालचाली मंदावणे असे विविध गोष्टी आपल्या शरीरामध्ये शकतात। त्यानंतरचं जीवनसत्व आहे B12। यामध्ये त्याचं महत्त्वाचं कार्य असं आहे की लाल रक्तपेशी तयार करण्याचं महत्त्वाचं कार्य ते करत असतं। तर B12 जीवनसत्वांचा स्रोत जो आहे तो मुख्य स्रोत म्हणजे दुग्धजन्य पदार्थ आणि मांस, यामधून ते आपल्याला मिळत असतं। या स्रोतामधून जर आपल्याला दुग्धजन्य पदार्थ मांस मिळाले नाही तर ॲनिमिया होण्याची दाट शक्यता। त्यानंतरचं जीवनसत्व आहे C। यांचं महत्त्वाचं कार्य म्हणजे हेड्या, दात, हाडे, त्वचा यासाठी आवश्यक असे कॉलेजोन हे प्रथिने तयार करतं। याचं स्रोत जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर ते आपल्याला आवळा, किवी, संत्री, इतर लिंबू वर्गीय सर्व जे फळे आहेत जसे की कोबी, टोमॅटो, हिरव्या भाज्या यामधून मिळत असतं। त्यानंतर जर आपल्याला ही जीवनसत्व मिळाली नाही तर वेगवेगळे विकार होतात, त्यामध्ये स्कर्वी, गलग्रंथी सुजणे, जखमा लवकर बऱ्या न होणे असे विविध विकार या ठिकाणी होऊ शकतात। जीवनसत्व D जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो आपण, तर त्याचं महत्त्वाचं कार्य म्हणजे आपली दात हाडे निरोगी राखण्यासाठी पुरेसे जे कॅल्शियम आहेत ते कॅल्शियम, फॉस्फरस अन्नातून शोषून घेणे। तर हे आपल्याला नेमकं कसं मिळतं? तर सूर्यप्रकाशामुळे दूध, मासे, अंडी, लोणी या पदार्थांपासून शरीरात जीवनसत्व तयार होतात। ड जीवनसत्वाची कमतरता जर आपल्या शरीरामध्ये आली तर मुडदूस हा जो विकार आहे हा होऊ शकतो, म्हणजेच हाडे मऊ होणे, हाड पुन्हा पुन्हा मोडणे असे विकार आपल्याला उद्भवू शकतात। त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपण दूध, मासे, अंडी, लोणी या पदार्थांचं वेळोवेळी सेवन केलं। जीवनसत्व ई याचं जर महत्त्वाचं कार्य आपण बघितलं तर त्यामध्ये स्नायू पेशींना कार्यक्षम राखणे, पेशींमध्ये चयापचयची जी क्रिया आहे ती सुरळीत करणे, पुनरुत्पादन करणे असं महत्त्वाचं कार्य ह्या ई जीवनसत्वांमुळे होत असते। मग ही जीवनसत्व आपल्याला ई जीवनसत्व जी आहेत ती जीवनसत्व ई चे मुख्य स्रोत तेल, पालेभाज्या हे आहे विद्यार्थी मित्रांनो। परंतु आपल्या शरीरामध्ये जीवनसत्व ई जर नसेल तर
स्नायूंमध्ये कमकुवतपणा येऊ शकतो, त्याचबरोबर प्रजोत्पादनामध्ये अडथळा निर्माण होण्याचं महत्त्वाचा विकार आपल्याला होत असतो, आणि त्वचेचे जे विविध विकार असतील हे सुद्धा जीवनसत्व ईच्या अभावामुळे आपल्याला होत असतात. जीवनसत्व के, जीवनसत्व केचं महत्त्वाचं कार्य म्हणजे रक्त सकळण्यास मदत होणे व त्याचे स्रोत हिरव्या पालेभाज्या, ब्रोकोली, हिरवी कोळी, मोड आलेली धान्य, कडधान्य, अंड्याचा पिवळा भाग यामधून ते आपल्याला मिळत असतं. आणि या के जीवनसत्वाच्या अभावामुळे इजा झाल्यास फार रक्तस्राव होत असतो. तर अशा प्रकारे आपण या जीवनसत्वांचे वर्गीकरण टप्प्याटप्प्याने पाहिले व समजून घेतले.